आसनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव येथील मैदानात आलो. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आलेली आहे. त्याप्रसंगी येथील सोने सराफा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. साहेब, आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या, हे कशाबद्दल आणि किती बक्षीस? त्यांनी जो हे क्रिकेट आयोजन केले होते त्याचे प्रथम पारितोषिक 1000, द्वितीय पारितोषिक 1000, तृतीय बोलायला 11000 असे होते. आणि पारितोषिक एवढं महत्वाचे नसत. त्यांनी जो माझ्यामध्ये क्रिकेट चालू ठेवलेला आहे कायम चालू राहावा यासाठी मी त्यांना सुरू देतो. त्यांच्याकडून अजून जास्त जास्त खरोखर या ठिकाणी सोने सराफा असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण या ठिकाणी जी क्रिकेट स्पर्धा झालेली आहे या अनुषंगाने काय सांगा? आयोजकांनी टुर्नामेंट व्यवस्थेने पार पडलेली आहे. आज संपन्न केली आहे. याच्या पुढे ते त्यांनी क्रिकेट टुर्नामेंट आयोजन करावं. आणि माझं एक सुझाव आहे की जो क्रिकेट खेळत नाही व्यापारी त्यांना सुद्धा या टुर्नामेंटचा फायदा घेण्यात यावा असं त्यांनी एक आयोजन करावं हा सुझाव मी त्यांना आज सुचवू इच्छितो. व राय अध्यक्ष म्हणले तसे सर्व क्रीडा संकुलन व्हायला पाहिजे. एक निवेदन व्यापाऱ्यांतर्फे आमदार साहेबाला देण्यात येईल. सर्व क्रिकेट प्रेमीला आव्हान आहे की त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट संकुलन करण्यासाठी एक निवेदन देण्यात यावं. तर या ठिकाणी दुसरे उपाध्यक्ष आहेत आगोंदरावजी गायकवाड. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या क्रिकेट स्पर्धा प्रसंगी. आपण काय माजलगाव सराफ सोना संघटनेचे अध्यक्ष रामराजे राजूर पाटील यांनी निश्चितच चांगला एक संदेश दिलेला आहे की तरुणांना खेळण्यासाठी एक मैदान उपलब्ध करून देण्याचं त्यांनी जे संकल्पना मांडलेली आहे त्याचा पाठपुरावा सगळे आम्ही मिळून करू. राजेचे मेंढके सर आता दुसरे नवजीवनचे कारळे सर आहेत. सर्वांनी तरुणांना वाव दिला पाहिजे. क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते, त्याच्यातून काही शिकलं पाहिजे आपण. कारण बक्षीस हे एक काय केलेलं असतं की एक प्रेरणेसाठी आपण ठेवलेलं असतं. हार जीत होत राहते, त्याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण कशामुळे हरलो त्याच्यामध्ये अनेक प्रोग्रेस काय करता येईल हे सर्व विजेते व जे हरले त्यांना सुद्धा मी अभिनंदन व त्यांचं स्वागत करतो. माजलगाव सराफ सोनकार संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख या नात्याने तर आता थोडेसं मार्गदर्शन आपल्याला कारळ सर करतील टीमला. या ठिकाणी कराळे सर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. साहेब, या ठिकाणी घेण्यात आल्या कशा पद्धतीने आणि कशाबद्दल घेण्यात आल्या? सगळ्यात आधी तर मी जे पण आज कुठली टीम आहे आणि उपविजेती जी टीम आहे त्यांचा अभिनंदन करतो. सरांनी सांगितलं खेळामध्ये हार घेत होत राहते. खेळाचा सगळ्यात मेन खेळाचा सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ती आहे की व्यक्तीमध्ये कॅरेक्टर असतं किंवा हार घेत चालत राहील तरी पुन्हा आपण प्रयत्न करून पुन्हा नवीन जीवाने प्रयत्न करून हार संदेश मिळतो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे आजचं लॅपटॉप आणि संगणक आणि मोबाईलच्या युगामध्ये हे आउटडोर स्पोर्ट जे आहेत म्हणजे क्रीडांगणामध्ये जे होणारे थोडी खेळ वगैरे आहेत ते खूप मागे पडलेले आहेत. त्यामुळे नवीन पिढीला जे आपले तरुण लोक आहेत त्यांना असं खेळाचं मैदान उपलब्ध करून प्लस या आउटडोर स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. लहान लहान वयामध्ये मुलांना वगैरे आजार वगैरे तर या खेळाच्या आयोजकांनी या जीपीएलच्या टुर्नामेंटच्या आयोजनामधून एक गोष्ट मला दिसली की ते आउटडोर स्पोर्ट्समध्ये सुद्धा लोकांना बऱ्यापैकी आजही इंटरेस्ट आहे आणि आयोजन चांगलं झाल्यामुळे
पब्लिक बघून आणि खेळाडूंचा उत्साह बघून मला मजा आली. मी पण एकेकाळी खूप चांगला क्रिकेट प्लेअर होतो, म्हणजे आताही आहे, पण 7-8 वर्ष झाली माझी प्रॅक्टिस सुटलेली आहे क्रिकेटची. तर इव्हन आमच्या वयातील लोकांनी सुद्धा या मैदानी खेळाचा बिलकुल आस्वाद घेतलाच पाहिजे. या ठिकाणी अब्दुल सर आहेत. अब्दुल सरनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सूत्रसंचलन केलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या तरुण क्रीडा मंडळ व कोहिनूर स्पोर्ट्स आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी अब्दुल सरत सर काय सांगू शकाल आजच्या या क्रिकेट स्पर्धा प्रसंगी? आजच्या या सामना ही स्पर्धा जर म्हटले तर ज्युनियर म्हणजे छोट्या खेळांसाठी होती. याआधी आपण या स्पर्धा बघितल्या मोठ्या खेळांसाठी होत्या, परंतु एक खास नवीन उपक्रम म्हणून आपण माजलगाव तालुक्यातून बाहेर पाथरी तालुका असेल, आष्टी तालुका असेल, बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खेळांना आपण संधी दिली आहे आणि संधी कोणाला दिली आपण ज्युनियर खेळवला. आणि मला तर या स्पर्धेबद्दल बोलायचं होतं, परंतु मला यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान असं करायचं आहे की आपण आपल्या सर्व आपण पालक असो, व्यापारी असो, डॉक्टर असो, प्रत्येक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत, परंतु आपल्या मुलांना कुणीही एक तास मैदानावर घेऊन जायला तयार नाही, कारण की आज खेळाची गरज आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना एक तास मैदानावर घेऊन जावं, ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवतो, 2 तास क्लासेस असतात, पुन्हा इतर क्लासेस असतात, आपण 10-12 तास शिक्षणासाठी देतोय. केवळ मात्र आपल्या मुलांना त्यांच्या शरीरासाठी स्वतःसाठी एक तास पालकांनी असेल, डॉक्टरांनी असेल, व्यावसायिक असेल, या सर्वांना माझं आव्हान आहे की मैदानावर आपण एक तास खर्च करा, जेणेकरून आपले मुलं मोबाईलच्या आहारी जाणार नाही आणि ते मोबाईलचे दुष्परिणाम आमचे डॉक्टर साहेब इथं आहेत, त्याचे दुष्परिणाम किती आपल्याला कळेल. जर तुम्ही मैदानावर गेला तर तुमचे मुलं मोबाईल मागणार नाही याची मी तुम्हाला शासन, कारण की मुलांना खेळायचं आहे, करमणूक करायची आहे. जर तुम्ही ते मैदानावर घेऊन गेला तर ते तुमचे दुष्परिणाम कळतील अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी भैया आहेत, तर भैया सलीम भाई शेख आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शेख साहेब या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत, याचं नेमकं कशा पद्धतीने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आलेली जवळपास मी 12-7 वर्षापासून माझ्या सुंदर अशा पद्धतीनं शहरात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत असतं. त्या प्रत्येक आयोजनामध्ये माझं वैयक्तिक सहभाग असतो, मी पारितोषिके देत असतो आणि या सर्वांना माजलगाव शहरामध्ये जेवढ्या चांगल्या प्रकारे स्पर्धा घेता येतील त्या सर्व स्पर्धा घेण्यासाठी आम्ही माजलगावमधील चांगले प्रतिष्ठित व्यापारी क्रीडा मंडळाचे सदस्य नेहमी सहकार्य करत असतो. आणि राहिला दुसरा प्रश्न आपल्या शहरामध्ये क्रीडा संकुलासाठी, तर गेल्या 25 वर्षी म्हणजे आता ही सध्या रनिंग आमदारकी चालू आहे, त्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही प्रकार सोळंकी यांना निवडून घेण्याच्या निवेदन दिलं होतं. माजलगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सर्व क्रीडाप्रेमी, सर्व माजलगावातील लोकांनी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता प्रकाशदादा सोळंकी, की माजलगाव शहरामध्ये इथं लोकांसाठी सुंदर असं क्रीडा संकुल असावं. आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तरही दिलं होतं आणि आमच्या पाठिंब्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही नक्कीच येत्या काही काळामध्ये माजलगाव शहरात सुंदर असं क्रीडा संकुल. त्याच्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर त्यांची भेट घेतली, त्यांनी आम्हाला डायग्राम मागितला, टोटल त्याची डिटेल्स मागितली की कशाप्रकारे माजलगाव शहरात क्रीडा संकुल असेल, तर त्यांनी विचारल्यानंतर आम्ही त्यांना अशा शब्दात उत्तर दिलं की सर तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने शहरात करू शकता तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही माजलगाव करा. त्यानंतर त्यांनी सत्कारही केला, त्यांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये जागा मंजूर करून घेतली प्रकाशदादा सोळंकींनी. शहरामध्ये सुंदर अशी प्रकारे आपल्या कॅम्पवरचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुंदर अशी जागा दिली, त्याच्यानंतर त्याला बजेटही आणलं, परंतु 5 वर्ष होत आहेत अजून काही क्रीडा संकुलाचं काम चालू झालेलं नाही, तरी आम्ही त्यांना एकदा परत निवेदन देऊन त्यांना विनंती करणार आहोत की माजलगाव शहरामध्ये सुंदर अशा प्रकारे क्रीडा संकुल आपण लवकरच उभारावं. खरोखर या माजलगाव शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुलन उभारण्यात यावं अशी प्रत्येक माजलगाव शहरातील नागरिकांची मागणी आहे. अनेक वेळा माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांना मागणी केलेली आहे. आणखीही प्रत्येक नागरिकांची मागणी की क्रीडा संकुलन या ठिकाणी करण्यात यावं या प्रसंगी सांगण्यात येत आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, माजलगाव.